त्यांनी तर आता भारतीय जनता पक्षाने त्यांची खून बदलली पाहिजे. पुढच्या निवडणुकीमध्ये गाजर खून द्या त्यांना, जाईल तिथं गाजर, जाईल तिथं गाजर. आणि त्यांचा बगल बच्चा, त्यांचा जवळचा मित्र शिवसेना, त्याला पण काहीतरी खून दिली पाहिजे. याला गाजर द्या, त्याला मुळात द्या, त्याच्याशिवाय त्यांनी जागेवर येणार नाही. असं कोण नाही पडाव, बसा नाही तर दाखवत बसा, काय आम्हाला घेणे. या सरकारला मी या निमित्ताने सांगू इच्छितो, आम्हाला कोणाला कायदा हातामध्ये घ्यायचा नाही, पण अशा पद्धतीने जर माझ्या बळीराजाचं, माझ्या शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन खंडित करण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर त्याचं काही खैर नाही. ऊर्जा मंत्रीपद मी पण सांभाळलं, डॉक्टर साहेबांनी सांभाळलं, दिलीप वळसे पाटलांनी सांभाळलं, सुनील तटकरेंनी सांभाळलं, आशिया जगदत्तांनी सांभाळलं, राजेश टोपेंनी सांभाळलं. आम्ही कधी शेतकऱ्यांशी असं वागलो नाही, अशी गद्दारी आम्ही कधी केलेली आहे. आम्ही आमची जात शेतकऱ्याची आहे, आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलोय. जर यांनी शेतकऱ्याच्या वीज कनेक्शनला धक्का लावला तर हे शेतकऱ्याची औलाद नाही, यांना आता बाजूलाच केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आम्ही अधिकाऱ्यांना पण सांगतो, तुम्ही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडायला जाऊ नका, तुम्ही पण शेतकऱ्यांच्या घरचे आहात. आम्ही विजेचे पैसे देणार आहे, आमची रब्बीची पिकं आल्यानंतर, आमच्या रब्बीच्या पिकांचे पैसे आमच्या हातात आल्यानंतर आमची शेतकरी कधी पैसे बुडवणार शेतकरी नाहीये. आम्ही फार आर्थिक बाबतीमध्ये स्वच्छ व्यवहार करणारे लोक आहोत, त्याच्यामुळं आम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी दिवसण्याचं काम करू नका. जर का तुम्ही आम्हाला दिवसलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. हा निर्वाणीचा इशारा मी सरकारला त्या ठिकाणी देतो.